नमस्कार, मी सचिन मोरे। आपण पाहत आहे जनादेश वृत्तवाहिनी। पाहूयाच्या काही सविस्तर बातम्या। नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा विरोधी पक्ष नेते रयत शिक्षण संस्थेचे सदस्य दशरथ भगत यांच्या वतीने घेण्यात येत असलेल्या दिबा पाटील स्फूर्ती स्थान चळवळ स्पर्धेच्या संयोजन समितीचे आज चळवळ स्पर्धेकरिता अधिक पाठबळ आणि आशीर्वाद मिळावे याकरिता रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेतलं। त्यानंतर संयोजन समितीने क्रांतीपुत्र तथा लोकनेते दिबा पाटील यांच्या संघर्षाची गाथा विविध स्पर्धांच्या माध्यमातून सर्व समाजाला कळावी यासाठी आयोजित करण्यात आलेल्या दिबा पाटील एक चळवळ या स्पर्धेबाबत माहिती देण्यासाठी कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेचे लोकनेते दिबा पाटील हायस्कूलचे प्राचार्य सुरेश चाळके यांची भेट घेऊन त्यांना स्पर्धेबाबत सविस्तर माहिती दिली। या प्रसंगी आयोजक दशरथ भगत यांच्यासह संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते। यानंतर दिबा पाटील विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या चर्चा सत्रात दिबा पाटील चळवळ स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती संयोजन समितीने विद्यार्थी व शिक्षक वर्गाला देत त्यांना मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन केलं। या प्रसंगी हायस्कूलचे प्राचार्य सुरेश चाळके सर, स्पर्धा संयोजन समितीचे सदस्य तथा ज्येष्ठ कवी साहित्यिक नाटककार गज आनंद म्हात्रे, आयोजक संस्थेचे प्रवक्ते तथा विमानतळ नामकरण चळवळीचे सक्रिय सदस्य शैलेश घाग, 29 गाव संघर्ष समिती नवी मुंबई अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष प्रताप पाटील, रघुनाथ ठाकूर, ज्येष्ठ व अनुभवी पत्रकार संजय महाडिक, सुरेश पाटील यांच्यासह हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होता। विशेष म्हणजे या अगोदरही संयोजन समितीने जासई येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दिबा पाटील ज्युनियर कॉलेज येथील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षक वर्ग तसेच उरण तालुक्यातील फुंडे येथील तुकाराम हरी वाजेकर महाविद्यालय व हायस्कूल मधील विद्यार्थी व शिक्षक वर्गाला या स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती देऊन त्यांना या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन केलंय। कामोठे येथील लोकनेते दिबा पाटील विद्यालयाचे प्राचार्य सुरेश चाळके यांनी दिबा पाटील स्फूर्ती स्थान चळवळ स्पर्धेत शाळेतील सर्वच विद्यार्थी सहभागी होणार असल्याचं सांगतानाच दिबा पाटील यांच्यामुळेच आपण कसे घडलो याबाबतचे अनुभव कथन केलेत। मी मगाशी सुद्धा माझ्या मनोगतामध्ये सांगितलंय की या दिबा या विद्यालयाचं सोडा, जर मी स्वतः वैयक्तिक त्याचा पुरावा आहे की त्या ठिकाणी जर दिबा पाटील जर नसते तर कदाचित मी आज वेगळ्या ठिकाणी आलो असतो, शिक्षण क्षेत्रामध्ये मी आलो नसतो, ही पहिली बाब आहे। आणि सर्वसामान्यांचा गोर गरिबांचा नेता म्हणून दिबा पाटील यांचं नाव हे अजरामर राहीलच, त्याबद्दल शंका नाही। जात धर्मपलीकडचे तर होते, मला अनुभव आहे, मी कारण मी अनेक वेळा सांगितलं की मी मराठा समाजाचा आहे। मग आता आपल्याला उरण पनवेलमध्ये संपूर्ण जास्त संख्येनं आगरी समाज आहे, मग माझ्यासमोर एक दोन तीन मुलं होती, आपल्याला हे मिळेलच का? पण नाही, त्यांनी काय केलं, माझी माझी गुणवत्ता पाहिली, माझी मार्कलिस्ट पाहिली आणि त्याच्यातून ती एक जागा मला त्यांनी देऊ केली आणि एक जागा दिल्यानंतरच पुढे माझं करिअर झालं। आमच्या संपूर्ण शाळा आमची अगदी झोकू देणार आहे या स्पर्धांमध्ये आणि या स्पर्धा जास्तीत जास्त कशा देतील आम्ही आमचे चेअरमन जयदास गोवारी वगैरे यांना सांगून आपल्या या स्पर्धांबद्दल ग्रामस्थांना सांगून या स्पर्धांबद्दल आणखीन काही आपल्याला याच्यात नाविन्यपूर्ण काय घडवता येईल काय यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम सन्मान्य रामशेठजी ठाकूर साहेब यांचा आभार, कारण रामशेठ साहेबांच्या आदेशानुसार आम्ही काही त्यांनी दिशा आम्हाला स्पर्धेसंदर्भात आशीर्वाद दिलेले आहेत, त्यांच्या आशीर्वाद दिशेनुसार आम्ही काम करतो आहे। त्यांच्या माध्यमातून या रायगड व नवी मुंबई परिसरातील कोकण विभागीय ज्या रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूल्स मग माध्यमिक प्राथमिक आणि ज्युनियर कॉलेज आणि डिग्री कॉलेज आहेत या ठिकाणी आम्ही जातो आहोत। सोबतच आम्हाला उरणपट्ट्यामधील सर्व माध्यमिक शाळांचे प्राचार्य तसेच जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक यांच्याशी सुद्धा आम्ही संबंध म्हणजे संपर्क साधून आम्ही त्यांच्याशी बैठकी घेतलेल्या आहेत। दिबा पाटील चळवळ स्पर्धा ही खऱ्या अर्थाने प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची असेल तर बैठका शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये मनोगत व्यक्त करणं, स्पर्धेविषयीची माहिती जमा देणं हे आमचं आद्य प्राथमिक प्रचार आणि प्रसाराचं कार्य सुरू आहे। त्या अनुषंगाने आम्ही आज सन्माननीय या ठिकाणचे प्राचार्य सुरेश चाळके सर यांच्या कडे आलो, त्यांच्या माध्यमातून आज विद्यार्थी माध्यमिक विभागाचे सगळे शिक्षक व विद्यार्थी
यांच्यासोबत आम्ही आज हितगुज केली आहे स्पर्धेविषयी. तर विद्यार्थ्यांमध्ये संचार आहे दिवाणविषयी आणि कामोट्यामध्ये शाळा आहे. शाळेचंच नाव दिवा पाटील आहे. या गावात गावातल्या लोकांचं दिवा पाटीलसोबत खूप भरीव कार्य आहे. दिवांच्या गाव ग्रामस्थांवर उपकार आहेत आणि प्रत्येक दालनामध्ये प्रत्येक वर्गामध्ये त्या ठिकाणी दिवा पाटील आहे. ही भूमीच दिवा पाटलांची असल्यासारखं त्या ठिकाणी आहे आणि अशा ठिकाणी दिवांच्या अनुरूप विचार व्यक्त होण्यासाठी या स्पर्धेत वाव आहे आणि निश्चित चांगल्या संख्येने फॉर्म या ठिकाणावरून या स्पर्धेमध्ये येतील. शिक्षकांमध्ये आनंद आहे. शिक्षक खूप उत्साही आहेत की दिवांबद्दल आम्हाला लिहायचं आहे, बोलायचं आहे, रेखाटायचं आहे. तर शिक्षकसुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. मी आपल्या माध्यमातून आवाहन करील सर्व शाळांना, नवे तर सर्व या क्षेत्रातील जे ग्रामस्थ आहेत त्यांना गणपती उत्सव आहे. आपल्या घरी गणेशोत्सवाच्या ठिकाणी दिवांचं आंदोलन उभारा, दिवांनी केलेलं आंदोलन उभारा, ती चित्र साकारा. जे कलावंत आहेत, जे गाऊ शकतात, गीतकार आहेत, लेखन ऑडिओ करतात, त्यांना चित्रकार आहेत त्यांना की आपण ऑडिओ व्हिडिओ आणि चित्र दिवांच्या बाबतीत द्या. ज्यांना बुद्धिजीवी आहेत त्यांना लिहायची आवड आहे, त्यांनी दिवांच्या बाबतीत आर्टिकल्स लिहा. ज्यांना शॉर्ट फिल्म करायची दिवांच्या बाबतीत, तुम्हाला काय पाहिजे, कसं जायचं दिवांकडे दिवांची माहिती घेण्यासाठी, सर्व आमच्याकडे माहिती आहे. 150 लोकांची माहिती आहे. दिवांच्या बाबतीत बोलणारे आंदोलक, त्यांच्या समकालीन जे साक्षीदार आहेत ते तुम्हाला आम्ही देतो. पण दिवांच्या बाबतीतलं जे भरीव जे हिडन रेखा होतं जे बाकी आहे संग्रह, तो आता आपल्याकडून आमच्यापर्यंत येऊ द्या. आपण गुगल आजच्या माध्यमातून जगभरात ते करूया. कारण दिवा हे जगातल्या शोषित वंचित आणि भूमिपुत्रांचे नेते आहेत. ही गोष्ट अधोरेखित करण्याची हीच वेळ आहे. कॅमेरामन इकबाल शेखसह निशा ढेंगले, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.